मधुर रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लाल भोपळ्याच्या पुऱ्या बनवणार आहोत। ग्रामीण भागात याला भोपळघारे असेही म्हणतात। या पुऱ्या खूपच टेस्टी बनतात आणि बनवायला या पुऱ्या खूपच सोप्या आहेत। अगदी कमीत कमी इंग्रेडिएंट मध्ये या पुऱ्या बनतात। तर चला सुरू करूया आजची आपली रेसिपी। लाल भोपळ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे लाल भोपळा। भोपळा स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून आणि अशा प्रकारे त्याची स्किन काढून घेतलेली आहे। आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे। सर्व भोपळा किसून घेतल्यानंतर आपण तो मेजरिंग कपच्या सहाय्याने मेजर करून घेणार आहोत आणि जेवढा भोपळ्याचा किस भरणार आहे त्याच प्रमाणात आपण त्यात गूळ घालणार आहोत। परफेक्ट मेजरमेंट घेतल्यामुळे आपली पुरी फसणार नाही आणि ती टेस्टीही बनेल। अशा प्रकारे सर्व भोपळा मी किसून घेतलेला आहे। आता आपण हा मेजर करून घेऊया। मी इथे मेजरिंग कप यूज करत आहे। तुम्ही वाटीने सुद्धा हे मेजर करू शकता। प्रेस करायचा नाही आहे, फक्त आपण त्यात टाकायचं आहे। हे पहा, एक कप। एडिट करायचं असते माझा हात। हा दुसरा कप मी भरत आहे। हे दोन कप। आणि हे तीन कप। साधारण तीन कप आपला भोपळ्याचा केस झालेला आहे। आता याच मेजरिंग कपच्या सहाय्याने आपण एक कप भोपळ्याच्या केसासाठी पाऊण कप गूळ घालणार आहोत। मी पाऊण कप गूळ तीन वेळा घालते आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी। तीन कप आपला भोपळ्याचा केस आहे आणि तीन वेळा मी पाऊण कप गूळ घातलेला आहे। हे परफेक्ट मेजरमेंट आहे। तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही आणखी गूळ वाढवू शकता। मी इथे पॅन गरम करायला ठेवले आहे। आपल्याला भोपळ्याचा केस थोडा परसून घ्यायचा आहे, त्यासाठी मी थोडेसे ऑइल घालते आहे। जास्त ऑइल घालायचे नाही, फक्त भोपळ्याचा केस कढईला चिपकू नये म्हणून मी थोडेसे ऑइल घालते आहे। आणि हे ऑइल कढईत व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे मी स्पॅच्युलेच्या सहाय्याने हे ऑइल सगळीकडे स्प्रेड करते आहे, ज्यामुळे भोपळ्याचा केस परतताना तो कढईला चिटकत नाही। मी इथे भोपळ्याचा केस घालून घेते आहे। आणि आपल्याला हा फक्त भोपळ्याची जी रॉ टेस्ट असते किंवा रॉ स्मेल असतो तो जाईपर्यंत आपल्याला हा भोपळ्याचा केस परतून घ्यायचा आहे। आपला भोपळ्याचा केस चांगला परतला गेलेला आहे। आता आपण यात गूळ घालून घेणार आहोत। गूळ घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आणि आपल्याला गूळ विरघळेपर्यंत फक्त परतायचे आहे। आपल्याला याचा पाक नाही बनवायचा आहे, फक्त गूळ पूर्णपणे त्यात विरघळेल एवढंच आपल्याला परतायचं आहे। कारण जर गुळाचा पाक बनला तर पुऱ्या कडक बनतात, त्या मऊ आणि लुसलुशीत बनत नाही। हे बघा, थोडासा गुळ आपला बाकी आहे, तेवढाच आपण फक्त मेल्ट करून घेणार आहोत। आता आपला गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण या वेलची पावडर घालून घेणार आहोत, मग आपण गॅस बंद करणार आहोत। साधारण मी पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे। वेलची पूड ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप केली तरी चालेल। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण मी थोडे थंड होऊन देणार आहे, त्यानंतर आपण त्यात पीठ मिक्स करून घेणार आहोत। आपले मिश्रण आता थोडे थंड झालेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, यात जेवढे पीठ मावणार आहे तेवढेच पीठ आपण घालायचे आहे। साधारण आपल्याला पुरी लाटता येईल अशी कणिका आपण भिजवायची आहे। मी इथे गव्हाचे पीठ यूज करणार आहे। त्यानंतर आपण थोडे बेसनही घालणार आहोत ज्याच्यामुळे पुरी खुसखुशीत बनते। आणि चवीसाठी मी साधारण पाव चमच्याच्याही कमी मीठ घातलेले आहे। मीठ मिक्स करून घेऊया आणि यात आपण आता दोन चमचे बेसन घालून घेणार आहोत। बेसन दोन चमचे बेसन घातलेले आहे। आता आपण थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घालून घेणार आहोत।
थोड़े थोड़े पीठ घालून मिक्स करायचे आहे। जेवढे आपल्याला लागणार आहे तेवढेच पीठ घालायचे आहे। थोड़े मिक्स करून घेते आहे। मिक्स करून घे अशा प्रकारे व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचे आहे। पीठ आणि भोपळ्याचे मिश्रण चांगले मिक्स करून घेतलेले आहे आणि अजूनही आपल्याला हे थोडेसे सैलसर दिसत आहे तर आपण थोडेसे पीठ घालणार आहोत। यात पीठ घालून पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। मुलांना शक्यतो भोपळ्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही पण अशा प्रकारे आपण भोपळ्याच्या पुऱ्या बनवल्या तर त्या त्यांना नक्कीच आवडतील। आणखी थोडेसे पीठ लागणार आहे आणि आपली कणिक पुऱ्या लाटण्यासाठी तयार होणार आहे। आता मी हाताच्या सहाय्याने हे मिश्रण छान मळून घेणार आहे ज्यामुळे कणकेचा सॉफ्ट गोळा तयार होईल आणि आपण पुऱ्या इजीली लाटू शकू। आता मी शेवटी काय करते, याला थोडेसे ऑइल घालते आहे आणि तुम्ही बघू शकता आपली कणिक छान मळून झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त घट्टही नाही मळलेला आहे आणि जास्त सैलसरही नाही आहे। आता आपण ही कणिक साधारण 10 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। आता आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत। मी कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे। पिठाचा छोटासा गोळा घेऊन अशा प्रकारे आपण तो सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि साधारण मध्यम आकाराची पुरी आपल्याला लाटायची आहे। आपण तेल घेतलं, पुरी लाटण्यासाठी तेलाचा वापर करणार आहोत, पिठाचा वापर करायचा नाही आहे आणि खूप इझिली या पुऱ्या लाटल्या जातात। पुरीचा थिकनेस मध्यम आकाराचाच ठेवायचा आहे, जर जास्त पातळ लाटल्या तर या पुऱ्या कडक होतात। हे पहा अशा प्रकारे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। एवढ्या तुम्ही बघू शकता साधारण एवढ्या थिकनेची पुरी मी लाटलेली आहे। अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत। तुम्ही प्लेन पुऱ्या लाटू शकता किंवा यामध्ये अशा प्रकारे होलेही करून घेऊ शकता। ॲक्च्युली ग्रामीण भागामध्ये भोपळघारे असेच बनवतात। आता आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत। आपले तेल गरम झालेले आहे। सुरुवातीला आपण मोठ्या आचेवर पुऱ्या सोडणार आहोत आणि नंतर आपल्याला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे। हलक्या हाताने अशा प्रकारे पुरी हलवून घ्यायची आहे। आणि पुरी एक साईडने छान भाजली गेली की आपण ती पलटी करून घ्यायची आहे। अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी छान ब्राउन कलर येईपर्यंत आपण ही पुरी फ्राय करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता आपली पुरी छान फुलते आहे। अशाच प्रकारे आपण ही पुरी फ्राय करून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता आपली पुरी छान फ्राय झालेली आहे, आपण काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या फ्राय करून घेणार आहोत आणि आपल्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या तयार आहे। तुम्हीही नक्की करून पहा आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका।